आमच्या विकास भाऊ दरेकर यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त मंचावर उपस्थित असणारे माझे मित्र तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुल शेठ बेंके, संजय शेठ काळे, जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ रमाले, सभापती विशालभाऊ तांबे, निवृत्ती शेठ काळे, राजश्रीताई बोरकर, माऊली शेठ गुटर, अच्छा माऊली शेठ गेलेत, सुजाताताई डोंगरे, सुप्रियाताई लेंडे, प्रगतीताई दरेकर, रमेश अण्णा हंडे, व्यास संपूर्ण व्यासपीठ सगळ्यांची नावं आणखी घेत नाही कारण या आधी सगळ्यांनी बोलून झालेलं आणि स्पर्धेला खरोखर वेळ झाला. खेळाडूंच्या चेहऱ्यावरची अगतिकता कळतीय, वातावरणातली थंडी वाढली. भावांनो, मातीत गारठून खेळा असं म्हणणार नाही, त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही. पण अतुल शेठ, तुम्ही बोलताना एक महत्वाची गोष्ट सांगितली की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचं म्हणून तालुक्यात फिरायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला खूप चांगले मित्र मिळाले. आपला प्रवास थोडासा वेगळा आणि उलटा आहे. म्हणजे राजकारणात यायचं म्हणून तुम्ही फिरायला सुरुवात केली. आम्ही तालुक्यात फिरता फिरता राजकारणात कधी आलो ते कळलं नव्हतं. पण राजकारणात आल्यानंतर मात्र जशी तुम्हाला सुरुवातीला चांगल्या मित्रांची गरज भासली तशी जेव्हा अचानक आलो, माणूस जेव्हा अचानक येतो तेव्हा त्याची नजर आधी विश्वासाची माणसं शोधत असते. आणि तसं एक विश्वासाचं माणूस मला गुंजाळवाडीत सापडला आणि म्हणून पुढचे खेळचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून विकास भाऊंच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनासाठी आलो. फार जास्त मोठा परिचय नाही, फार जास्त वर्षांचा परिचय नाही, पण कायम असं म्हटलं जातं, नजरेची भाषा शिकून घे, शब्दांची गरज उरणार नाही. सगळ्या भावना शब्दात सांगायला बसलो तर उभा जन्म सुद्धा पुरणार नाही. माणसाच्या नजरेतून बऱ्याच वेळा माणसाची पारख होते आणि जेव्हा माणसाच्या नजरेत त्याच्या मनाचा स्पष्ट लखलखीत आरसा दिसतो तेव्हा त्या माणसाची नाळ जुळायला फारसा वेळ लागत नाही. प्रगतीताईच्या चेहऱ्यावरच्या हास्यावरून त्या पूर्णपणे सहमत आहेत याचं सर्टिफिकेट तुमच्याबद्दल मिळालं. आणखी काय पाहिजे? आणि त्यामुळे जी अतुल शेठनी भावना व्यक्त केली की तुम्ही म्हणता ते आल्या आल्याच दिसलं, ते आल्या आल्याच कळलं, म्हणजे विकास भाऊंच्या बाबतीत गुंजाळवाडीकर जो विचार करतायत तो विचार तुमच्या सगळ्या हितचिंतकांनी हा सण मांडून ठेवलेला आहे. पण हा विचार समोर मांडत असताना मला ती खालची जी सगळ्यात ओळ आहे, गुंजाळवाडीचा छावा, त्याच्या खालची जी ओळ आहे त्या ओळीच्या नंतरचा जो शेवटचा शब्द आहे, जिल्हा परिषदेत हवा असेल तर हवा तशी केली पाहिजे भावा, त्याशिवाय होत नाही, याची एकदा जाणीव ठेवा. या तुमच्या भावनांचा जरूर सकारात्मक विचार केला जाईल कारण जेव्हा कर्तृत्व मोठं असतं तेव्हा त्या कर्तृत्वाला शिफारसीची गरज लागत नाही. अनेक ठिकाणी कर्तृत्व स्वतः बोलतं आणि हे तुमच्या बाबतीत बोलावं. तुमच्या भावी राजकीय जीवनाला, सामाजिक जीवनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मगाशी अतुल शेठने सांगितलं की त्या पद्धतीनं कबड्डीच्या स्टेडियमचा जो तुमचा संकल्प आहे, अतुल शेठ तुम्ही एक रक्कम जाहीर केलीत. मी फक्त एवढं सांगतो, खेलो इंडियाच्या माध्यमातून असेल, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, तुम्ही सुरुवात करा, काही कमी पडू देणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि त्याचबरोबर 2020 नोव्हेंबर डिसेंबर पासून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी एक वेगळा खासदार क्रीडा महोत्सव हा सुरू करणार आहोत. आणि त्या माध्यमातून, मला वाटतं त्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतील त्या स्पर्धांसाठी ही हक्काची ठिकाणं, नोव्हेंबर डिसेंबर 2020 पासून ही हक्काची ठिकाणं आपल्या तालुक्यामध्ये, शेजारच्या तालुक्यांमध्ये ही जास्तीत जास्त प्रमाणात उभी करू आणि खेळाडूंना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देऊ. प्रामाणिकपणे सांगतोय, तुम्ही सगळे बघताय, प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. बऱ्याचशा गोष्टी आजकाल मी मीडिया समोर बोलत नाही याचा अर्थ बाकी समजून जा.
अर्थ बरेचसे समजून जा, शब्द दिलाय माग हटणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा विकास भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्याच बरोबर गुंजाळवाडीकरांना सुद्धा शुभेच्छा देतो. तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर योग्य पद्धतीनं पूर्ण होत ही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.